नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, कारण माझ्या चॅनलवर मी घेऊन येते बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज, माझे ब्लॉग्स, डेली रुटीन ब्लॉग. श्रीशांतचा आवाज आहे. सो येस, तर अशीच माझी श्रीशांतचे मी काही व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर शेअर करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील की मी आशा करते, कारण मला तसे रिस्पॉन्स येतात. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि हिट द बेल आयकन, सो दॅट माझा कुठलाही व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिलं मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघू शकाल. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, टील एंड बघा, जेणेकरून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स देणार आहे, ज्या काही गोष्टी सांगणार आहे, तर तुम्हाला व्यवस्थित कळतील. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर येस, मी जसं तुम्हाला म्हटलं की टायटल वाचूनच तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. तर आजचा व्हिडिओ मी सांगणार आहे की आपली बाळं का रडतात, आपली लहान मुलं का रडतात. त्यामागे बरीच कारणं असतात, पण असं असतं की जेव्हा मुलं रडायला लागतं ना, तेव्हा एक्झॅक्टली आपल्याला सुचत नाही की काय करावं. मग आपण असं करतो की घरात जर एक चार पाच माणसं असतील तर बाबा मुलं माझ्याकडे राहत नाहीये ना, आता पप्पांकडे घेऊन जाऊया, आजोबांकडे घेऊया, आजीकडे नेऊया, किंवा इतर कोणी असेल तर आपण बाळाला इथे तिथे घेऊन फिरत असतो, शांत करण्याचा प्रयत्न करतो, पाळण्यामध्ये झोपवतो, म्हणजे आपल्या परीने आपण 100% देण्याचा प्रयत्न करतो. बट त्यावेळेला असं होतं ना की 5-10 मिनटं बाळ शांत राहू शकतं, शिक्षा माझी तिकडे जातो, 5-10 मिनटं बाळ शांत राहू शकतं, बट ते पुन्हा इमिजिएटली रडायला लागतं. मग त्यावेळेला आपण असं म्हणतो, अरे यार आता तो झोपलेला तर काय झालं पुन्हा. तर असं असतं की बाळाचा जो एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे ना, तो आपल्याला अजून कळालेला नाही आहे आणि आपण तो अजून पकडलेला नाही आहे, जेणेकरून ते आपण पकडू आणि जेव्हा तो सॉल्व्ह होईल तेव्हा बाळ शांत होते. तर बाळ रडण्यामागे काय काय कारण असतं, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जनरली असं असतं की बाळ बऱ्याच गोष्टींसाठी रडतं, पण त्यातलं मेन रिझन असतं की त्याला भूक लागलेली असते. ओके, आणि मोस्टली त्याचं रडण्याचं जे टाइम टेबल आहे ना, ते रात्रीचंच खूप असतं की रात्री दिवसभर कसं आपल्याला कळतं, आपण सतत त्याच्या अवतीभोवती असतो, आपण जागे असतो, त्यामुळे आपल्याला कळत असते की बाबा बाळाला काय होत आहे किंवा त्याच्या हालचालींवर आपल्याला लक्ष असतं. तर रात्री कसं, नॉर्मली आपण दिवसभरात झोपलेलो असतो, सो आपण सॉरी दिवसभरात आपण जमलेलो असतो सगळी कामं करून, सो आपण झोपतो, आपलं अंग शरीर जमतं, मन जमतं, त्यामुळे आपल्याला झोपेची गरज असते. तर त्यावेळेला बाळाकडे दुर्लक्ष होतं. तर असं असताना की बाळ आपल्याला सांगू नाही शकत की बाबा मला भूक लागली, उठ. पण त्यावेळेला त्यांच्याकडे एक मार्ग काय असतो रडण्याचा, तर ते रडतं नॉर्मली असं ना की भूक लागली असेल तरी बाळ रडतं. तर एक बाळाला तुमच्या कुशीत घ्या, जर पहिले बाळ रडत असेल तर मी जसं म्हटलं की पहिली गोष्ट ही चेक करा की बाळाला भूक नाही आहे ना. तर तुम्ही कसं चेक करणार, तर एक म्हणजे बाळाच्या तोंडामध्ये तुम्ही तुमचं एक लक्षात ठेवा की तुमचे हात साफ असले पाहिजे. तर आपला हे बोट आहे ना, त्याचा हा पोर्शन जर असा बाळाच्या तोंडात द्या, एवढा जर असा, जर तू जास्त चोखत असेल ना तर तुम्ही समजून जा की बाळाला भूक लागली आहे. तर त्यावेळेला तुम्ही जे काही तुमचं ब्रेस्ट मिल्क देत असाल, फॉर्म्युला मिल्क देत असाल, तर ते द्या. ओके, तर हे फर्स्ट रिझन आहे की बाळाला भूक लागलेली असेल तर ते रडतं. दुसरी गोष्ट की जर तुम्ही भूकही बाळाला लागली नसेल, बाळ म्हणजे दूध पित नाही आहे, तर दुसरी गोष्ट तुम्हाला काय चेक करायचं, तुम्ही त्यांचं डायपर चेक करा. एक असतं ना की प्रत्येक म्हणजे असं इव्हन त्याच्यावर पण सांगितलेलं असतं, जे आपण डायपर विकत घेतो ना, पॅम्पर्स, मम्मी पप्पा पॅन्ट्स जितके काही आहेत ब्रँड, तर सगळं मेन्शन केलं असतं की दर 4 ते 5 तासांनी तुम्ही डायपर चेंज केलंच पाहिजे. तर रात्री झोपल्यानंतर आपणही विसरतो आणि आपल्या त्या गोष्टीकडे लक्षात नाही राहत. बट असं असतं ना की ते लहान असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी त्यांना खूप मॅटर करतं, की आणि डायपर अशी एक गोष्ट आहे ना ज्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल, अनइझी ते फील करू शकतात. सो दुसरं तुम्हाला चेक करायचं आहे की त्यांचं डायपरकडे मी डायपर चेंज करण्याचा टाईम आहे का, त्यांनी खूप सुसू केलं आहे का, किंवा त्यांनी टॉयलेट केलं आहे का, अशी केलं आहे का. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं टाईम टेबल, खाणं पिणं या सगळ्या गोष्टी डिफरंट डिफरंट असतात, त्यामुळे त्या शी आणि सूचं पॅटर्नही वेगळं असतं. सो दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची की त्यांनी डायपर्स म्हणजे हेवी नाही आहे ना, त्यांनी जास्त सू केलेली नाही आहे ना, सुशी केलेली नाही आहे ना. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, आत्ता जर जसं आत्ताचा हा व्हिडिओ आहे तर आत्ताच सीझन काय चालू आहे, तर आता गरमी चालू आहे. ओके, आता बाहेर वातावरण खूप गरम आहे आणि जर तुमच्याकडे ए सी नसेल, तुमच्याकडे नॉर्मल फॅन असेल आणि तर त्यामुळे तुम्हालाही जर गरमी असेल तर समजून जा की तुमच्या बाळालाही गरमी होते. हे तिसरं रिझन आहे की तुम्ही चेक करा की त्याला गरमी होत नाही आहे ना, त्याला गरम लागत नाही आहे ना,
तुम्ही जे कपडे घातले आहेत ते त्याच्यासाठी कम्फर्टेबल आहेत ना, कारण आता गर्मीमध्ये मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही सुती कॉटनी सॉफ्ट तुम्ही त्यांना कपडे घालायचे, आणि जितकं तुम्हाला बाळाला गर्मीमध्ये मोकळं ठेवता येईल म्हणजे एखादं कपडा तुम्ही घाला अंगावर आणि डायपर त्यांचे, आणि गर्मीमध्ये त्यांचे कान वगैरे रात्री बांधण्याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे ए सी किंवा फॅन डिरेक्टली त्याच्या खाली तुम्ही बाळाला झोपत नाही आहेत ना असं काही नसेल ना, तुम्हाला बाळाला जास्त झाकून ठेवण्याची गरज नाही आहे, त्यांना झोपून असं काही करण्याची गरज नाही आहे, तर तुम्ही ते चेक करा की बाळाला गर्मी लागत नाही आहे. आता गर्मी लागत असेल तर तुम्ही ते कपडे काढा, थोडं त्याला नॉर्मल होऊन द्या, मग ते आपोआप झोपेल. म्हणजे थंडी लागत असेल तुम्ही एखाद्या कपड्यावर चढवा, आणि आपण असं सांगितलं डॉक्टरने सांगितले की बाबा दोन तीन कपडे त्यांना एक्स्ट्रा घाला आणि बाळाला झोपवा, ओके, तर असं काही नसतं. शेवटी ते पण सजीव आहे, तो पण छोटा सजीव आहे, त्यालाही गर्मी थंडी सगळी लागू शकते. तर तसं तुम्ही बघा, तुम्ही ते चेक करा की त्यांना तसं काही होत नाही आहे ना. चौथी गोष्ट, बाळाला ॲसिडिटी झाली नाही आहे ना, म्हणजे हे सगळं करूनही जर बाळ शांत नसेल तर चौथी गोष्ट, बाळाला ॲसिडिटी झाली आहे का, तर ते तुम्ही पोट चेक करू शकता. बाळाचं पोट फुगलं आहे का, तर एक पोटाला हात लावून वरच्यावर तुम्ही प्रेशर देऊन तुम्हाला कळेल की बाळाला ॲसिडिटी झाली आहे का. तर ॲसिडिटी झाल्यावर तुम्हाला ग्राईप वॉटर तुम्ही देऊ शकता, आपल्याकडे नेहमीच घरी अवेलेबल असतं, लहान बाळ असेल आपल्या घरात तर तुम्ही ग्राईप वॉटर देऊ शकता. दुसरी गोष्ट, मी मागे दोन औषधं सांगितली, फ्लॅकून आणि कॉलिकेट, तर ते तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून त्याचे तुम्ही डोस तुमच्या बाळाला देऊ शकता जर ॲसिडिटी झाली असेल. जर घरगुती उपाय करायचे असेल तर तुम्ही हिंग बाळाच्या बेबीच्या भोवती तुम्ही लावू शकता, ओके. तर तुम्हाला हे जर एक चेक करायचं की बाळाला ॲसिडिटी नाही आहे ना. त्यानंतर कान चेक करा बाळाचं की कान वगैरे दुखत नाही ना, कारण असं असतं की ना की मूल शांत आहे, सॉरी जोपर्यंत मूल लहान आहे तोपर्यंत त्याला थंडी, खोकला, सर्दी या गोष्टी होत राहणार. जर बाळाला सर्दी झाली असेल तर डेफिनेटली त्याचं कान दुखणार असतं, आणि आमची शिशाला कान दुखायला लागली की अशी अशी करते, त्यामुळे मला कळतं की तिचं कान दुखतं. तर तुम्ही तसं चेक करा की बाळाचं कान वगैरे दुखत नाही आहे ना, किंवा त्याला इन्फेक्शन नाही आहे ना, तर तसं काही असेल तर तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटा. आणि हे सगळं करूनही जर तुमचं बाळ झोपत नाही आहे ना, तर समजून जा की बाळाला तुमच्या सहवासाची, तुमच्या मिठीची म्हणतो ना आपण ऊब अशी गरज आहे. थोडा वेळ तुम्ही बाळाला जवळ घ्या, शांत करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी असं होतं ना की सगळ्या म्हणजे नॉर्मल जीवनातून किंवा सगळ्या माणसांच्या रगाड्यामध्ये बाळ दमलेलं असतं, सतत खेळून दमलेलं असतं, सतत त्याची ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्यातून दमलेलं असतं, आणि असं असतं की दिवसभर आपण सुद्धा बिझी असतो, भलेही आपण जस्ट आपली प्रेग्नन्सी झाली असेल किंवा डिलिव्हरी झाली असेल किंवा आपलं बाळ 3-4 महिन्याचं असेल तर घरातली कामं असतात, इतर कामं असतात, त्यामुळे आपण बिझी असतो, तर बाळाला सुद्धा अटेन्शन हवं असतं. तर कधी कधी असं असतं ना की आपल्याकडे येण्यासाठी सुद्धा बाळ आपलं ओरडत असतं, म्हणजे त्याला ते सुद्धा गरजेचं असतं. सो येस, या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर इतकंही करून जर तुम्हाला असं वाटतं की बाळ तुमचं शांत नाही होत आहे तर एकदा डॉक्टरला दाखवा, आणि डिरेक्टली पण प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे पळू नका. काही गोष्टी तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा, तुम्ही त्याच्या मागे रिसर्च करा, कारण का बाळ आपलं आहे आणि आपल्याला त्याला सांभाळायचं. तर थ्रू ऑफ द डे तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं बाळ काय काय करतं आहे, कशा कशाने त्याला काय काय त्रास होऊ शकतो, सो दॅट तुम्हाला त्या गोष्टीचं रिझन फाईंड आउट करायला खूप सोपं पडेल. सो येस, आजचा व्हिडिओ माझा इतकाच होता की आपलं बाळ का रडतं यामागे तुम्ही कशाप्रकारे रिसर्च करू शकता, त्या गोष्टी फाईंड आउट करू शकता. जर आजचं तुम्हाला व्हिडिओ माझा हेल्पफुल वाटला असेल सो त्याला एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.